यू. इथे स्टार्ट मध्ये मेकॅनिकल डिझाईन ऑप्शन आहे. मेकॅनिकल डिझाईन मध्ये इथे पार्ट डिझाईन लिहिलेलं आहे. ओके, पार्ट डिझाईन मध्ये आपण पार्ट बनवतो, असेंब्ली मध्ये असेंब्ली असणार आहे. त्याच्यानंतर मग ड्राफ्टिंग आहे 2D ड्रॉइंग साठी, म्हणजे आपण 3D वरून 2D करू शकतो किंवा डायरेक्टली 2D ड्रॉइंग पण करू शकतो जसं आपण ऑटोकॅड मध्ये केलं होतं. त्याच्यानंतर मग इथे जनरेटिव्ह शीट मेटल डिझाईन आहे. ओके, आणि सर्फिसिंग साठी इथे जनरेटिव्ह शेप डिझाईन आहे. असे टोटल 6 मॉड्यूल्स असेल. सगळ्यात पहिलं स्केचिंग, त्यानंतर मग पार्ट डिझाईन, असेंब्ली डिझाईन, जनरेटिव्ह शीट मेटल डिझाईन आणि इथे जनरेटिव्ह शेप डिझाईन. सो आज आणि उद्या आपण शीट मेटल कम्प्लीट करून घेऊ, म्हणजे वीक मध्ये तुम्ही पार्ट डिझाईनचे आणि शीट मेटलचे पार्टची प्रॅक्टिस करा. शीट मेटल डिझाईनचे एक्झॅक्टली कुठले पार्ट्स असतात? बेसिकली ब्रॅकेट्स वगैरे जे असतात, त्यानंतर मग आपले युटेन्सिल्स वगैरे, स्पून, त्याच्यानंतर मग शटर्स वगैरे, हे सगळे आपले शीट मेटलचे पार्ट्स आहेत आणि ज्याच्यावरती बेंडिंग ऑपरेशन, कटिंग ऑपरेशन, पंचिंग ऑपरेशन वगैरे केलेले आहेत. आता जर का हे बघितलं तर हा काय आहे, एक ब्रॅकेट टाईप आहे, हा शीट मेटलचा पार्ट आहे. त्यानंतर मग आपले जे लिफ्ट असतात, लिफ्टच्या आतलं जर का तुम्ही बघितलं तर ते शीट मेटल मध्ये वगैरे असत. ओके, तर हे सगळे शीट मेटलचे पार्ट्स आहेत, ते तुम्हाला याच्यामध्ये बनवायचे आहेत. आता इथे जर का बघितलं तर हे बेंडिंग ऑपरेशन केलेले आहेत. हे समजा एक फ्लॅट शीट आहे, इकडच्या साईडला बेंड केलेली आहे, ह्या साईडला बेंड केलेलं आहे, त्याच्यानंतर वरच्या साईडला बेंड केलेलं आहे, ते शीट मेटलचे पार्ट झाले. त्यानंतर मग इथे होल्स वगैरे प्रोव्हाइड केले आहेत, म्हणजे पंचेस वगैरे दिलेले, कटआउट वगैरे. सो आपण शीट मेटलचे पहिले बेसिक ऑप्शन बघून घेऊ, त्यानंतर मग स्टार्ट करू. लिहून घ्या, स्टार्ट मेकॅनिकल डिझाईन, जनरेटिव्ह शीट मेटल डिझाईन. इथे नाव द्यायचं पार्टचं आणि इथे ओके करतो. आता इथे हे जे प्लेन्स आहेत, हे प्लेन्स छोटे झालेले आहेत. सो हे जर का मोठे करायचे असेल तर इथे टूल्स मध्ये जायचं, त्याच्यानंतर मग ऑप्शन्स लिहून द्या साइड बाय साइड, टूल्स ऑप्शन्स. त्याच्यानंतर मग इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यानंतर मग इथे पार्ट इन्फ्रास्ट्रक्चरचा ऑप्शन आहे. पार्ट इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इथे डिस्प्लेचा ऑप्शन दिलेला आहे आणि इथे ऍक्सिस सिस्टम डिस्प्ले हे ड्रॅग करून घ्यायचं. काय काय केलं, टूल्स मध्ये ऑप्शन्स मध्ये आलो, हे ऑप्शनची विंडो चालू होईल. त्याच्यानंतर मग इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इथे पार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे. कंट्रोल आणि स्क्रॉल पुढे घेतला तर हे असं झूम इन होईल. इथे तुम्हाला पण जो कर्सर आहे तो इथे ठेवायचा, कंट्रोल प्लस स्क्रॉल फॉरवर्ड. ओके, हे झूम इन होईल. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इथे पार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर मग इथे डिस्प्ले आहे, डिस्प्ले मध्ये इथे ऍक्सेस सिस्टीम डिस्प्लेचा ऑप्शन आहे. हे मी 100 केलं आणि इथे ओके करतो. प्लेन्स आता मोठे झालेले आहेत. शीट मेटलचे टूलबार्स लिहून घ्या. वॉल्स, कटिंग स्टॅम्पिंग्स, बेंडिंग, रोल्ड वॉल्स आणि इथे व्ह्यूजचा ऑप्शन आहे. सो टोटल हे 5 टूलबार्स आपल्याला लागणार आहेत, वॉल्स, कटिंग स्टॅम्पिंग्स, बेंडिंग, रोल्ड वॉल्स आणि व्ह्यूज. आता सगळ्यात पहिलं इथे शीट मेटल पॅरामीटर्स ऑप्शन दिलेलं आहे. ओके, हे सगळे टूल्स जर का बघितलं तर हे ऑफ आहेत. जेव्हा मी इथे शीट मेटल पॅरामीटर्स मध्ये जातो, तर हे सगळे ऑप्शन चालू झालेले. ओके, हे जेव्हा मी इथे ओके करेन तेव्हा हे टूल्स चालू होऊन जातील. इथे काय म्हटलेलं आहे, थिकनेस आणि बेंड रेडियस.
आपल्याला शीट मेटलचे पार्ट जर का बनवायचे असेल तर पहिले आपल्याला त्याचे प्रॉपर्टीज डिफाईन करायला लागतात. ओके, सो आता थिकनेस म्हणजे काय असणार आहे, तो शीट मेटलचा जो पार्ट असेल तो सगळीकडे कॉन्स्टंटच असतो. आता हा जर का बघितला, हा सगळीकडे कॉन्स्टंट आहे, त्याची थिकनेस आपल्याला एक दिलेली असते किंवा आपल्याला अज्युम करायची असते, त्यानुसार हा पार्ट बनवायचा. सो इथे जर का मी बघितलं तर इथे नोट लिहिलेला आहे, शीट मेटल थिकनेस इक्वल्स टू 1 mm अँड बेंड रेडियस इक्वल्स टू 2. ओके, सो हे आपल्याला पॅरामीटर्स पहिले डिफाईन करायला लागतात. जिथे पण बेंडिंग होणार आहे, आता ह्या पॉईंटला इथे बेंड केलेलं आहे तर इथे रेडियस असेल 2 mm, इकडे बेंड केलेला आहे तर इथे पण रेडियस 2 mm असेल, इथे पण 2 mm. त्याच्यानंतर मग इथे आता स्पेसिफाय केलेलं आहे 2 × R1, याचा अर्थ होतो की त्याची रेडियस आहे 1, इथे 1 mm ची रेडियस आहे. 2x म्हणजे काय, दोन साईडला याचे डायमेन्शन्स R1 असेल, म्हणजे एक ह्या पॉईंटला आणि एक ह्या पॉईंटला. ओके, 2 times म्हणजे हा एक आणि हा एक, असे दोन झाले, त्याची रेडियस 1 आहे इथे आणि इथे. त्याच्यानंतर मी इथे 2 times R3 लिहिलेलं आहे, म्हणजे ह्या पॉईंटला इथे रेडियस आहे 3 mm, इकडच्या साईडला 3 mm आणि 2x म्हणजे 1 and 2 times त्याची रेडियस 3 आहे. सो आपल्याला सगळ्यात पहिले त्याचे पॅरामीटर्स द्यायचे असतील, इथे थिकनेस द्यायची आणि ते डिफॉल्ट बेंड रेडियस द्यायची. सो इथे आता मी समजा 1 घेतली आणि बेंड रेडियस 2 घेतो. आता हे जेव्हा तुम्ही डिफाईन कराल तेव्हा जे काही शीट वगैरे ड्रॉ होईल त्याची थिकनेस 1 mm असेल, आणि जर का बेंडिंग वगैरे केलं, तिथे बेंडिंगचे ऑप्शन्स आहेत, तर तिथे बेंड रेडियस येणार 2 mm. बेसिकली शीट मेटलचे जे पण पार्ट असतील तर त्याची बेंड रेडियस आपण इक्वल्स टू थिकनेस घेतो, म्हणजे जर का थिकनेस 1 mm असेल तर बेंड रेडियस पण 1 mm घेतो, किंवा मल्टिप्लाय बाय अप टू 2 times, म्हणजे 1 to 2 times आपण घेऊ शकतो. ओके, मोस्टली 1 times असते, जे ऍक्च्युअल जेव्हा तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायचं तेव्हा त्याची बेंड रेडियस ऑलमोस्ट इक्वल टू थिकनेस असते, कारण की ते जे मशीन्स असतात ते त्यानुसार डेव्हलप केलेले आहेत. ओके, मॅक्सिमम तुम्ही 2 × 2 times घेऊ शकता, म्हणजे 2 असेल तर 4, 3 असेल तर 6 रेडियस येईल. ओके, आणि मिनिमम तुम्हाला मल्टिप्लाय बाय 1 times येईल, म्हणजे 1 असेल तर 1 mm, 2 असेल तर 2 mm, 3 असेल तर 3 mm. मल्टिप्लाय बाय 1.5 पण असू शकते, मल्टिप्लाय बाय 1.8 वगैरे पण असू शकते. ओके, सो इथे बेंड रेडियस द्यायचे आणि ते ओके केलं. आता हे सगळे ऑप्शन चालू झालेले आहेत. सगळ्यात पहिला ऑप्शन हा बघू, वॉल. ओके, सो मी याच्यासाठी काय करतो, एक क्लोज प्रोफाईल ड्रॉ करतो. वॉल पुढे लिहून घ्या, ड्रॉ क्लोज प्रोफाईल. आपल्याला ग्रिड्स वगैरे लागत नाहीत, तर इथे स्केच टूलचा जो ऑप्शन आहे हा ऑफ करून टाकायचा, स्केच टूल्स आणि स्नॅपचा ऑप्शन. ओके, स्नॅप टू पॉइंट. सो मी इथे क्लोज प्रोफाईल ड्रॉ करतो, एक रेक्टॅंगल ड्रॉ केला, एक्झिट केलं, आणि त्यानंतर मग इथे वॉलचा ऑप्शन आहे, वॉलवरती क्लिक केलं तर हे काय होऊन जाईल, वन एम एम ची याला थिकनेस येऊन जाईल. सगळीकडे याला 1 mm ची थिकनेस आहे. ओके, त्याच्यानंतर मग त्याने ऑप्शन काय दिलेला आहे, वॉल ऑन एजचा, म्हणजे एज वरती आपल्याला वॉल बनवायची. तर इथे सिलेक्ट करताना तुम्हाला एज सिलेक्ट करायची आहे, मी ही खालची एज सिलेक्ट केली, तर हे खालच्या साईडला एक वॉल आलेली आहे आणि ते बेंड केलेलं आहे त्यांनी. ओके, त्याची बेंड रेडियस असणार आहे 2 mm, कारण की आपण थिकनेस 1 mm घेतली होती आणि बेंड रेडियस 2 घेतली होती. सो इथे हाईट तुम्ही देऊ शकता, तुम्हाला जी काय लागणार असेल ती, इथून तुम्ही ड्रॅग पण करू शकता किंवा इथे व्हॅल्यू पण टाकू शकता. त्याच्यानंतर मग अँगल दिलेला आहे, अँगल तुम्ही देऊ शकता इथे. त्याच्यानंतर मग लेफ्ट साईडला आणि राईट साईडचा जर का डिस्टन्स तुम्हाला कमी जास्त करायचं असेल, सो तुम्हाला इथे करता येईल असं. इथे एक्स्ट्रीमिटीज मध्ये सेम व्हॅल्यू दिलेलं आहे, लेफ्ट ऑफसेट अँड राईट ऑफसेट. त्याच्यानंतर मग रिव्हर्स पोझिशनचं ऑप्शन दिलं आहे, म्हणजे वरच्या साईडला जर का बेंड करायचं असेल तर रिव्हर्स पोझिशन करू शकतो. त्याच्यानंतर मग इथे क्लिअरन्स मोड दिलेला आहे. आता जेव्हा पण तुम्ही शीट मेटलचे पार्ट जेव्हा बनवता, सो तुम्हाला टेक केअर करायचं आहे काय,
की डायमेन्शन जे येणार आहे ते बरोबर तुमच्यानुसार येत आहेत का ते बघायचं. तिथे हे बेंड रेडियस जो आहे बेंडिंग जे होणार आहे हे वेगवेगळे तिथे त्यांनी ऑप्शन दिलेले. ओके, आता हे जे बेंड झालेलं आहे ते इथे एज होती, त्याच्यानंतर मग या एजच्या लाईन मध्ये ही आतला वाला सरफेस आलेला आहे. ओके, सो हे डिस्टन्स बाहेर जर का बघितलं तर 100+2 mm होणार, सॉरी 100+1 mm होणार ते मी समजा. ओके केलं. सो ह्याच्यामध्ये जर का फ्रंट व्ह्यू मध्ये गेलो, सो इथपर्यंत 100 mm होतं आणि प्लस इथे समजा +1 केलं तर हे 101 असेल. म्हणजे ह्या पॉईंट पासून जर का मी मेजर करतो, ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत 100 आहे प्लस हे 1 mm, सो टोटल त्या पार्टची लेंथ झाली 101 mm. सो हे तुम्हाला जर का 100 ठेवायचं असेल तर इथे नो क्लिअरन्सच्या जागी इथे मोनो डायरेक्शनलचं ऑप्शन आहे. मोनो डायरेक्शनल मध्ये समजा मी 1 mm केलं तर हे इथून 1 mm बाहेर आलं, परत अजून 1 mm करतो मी टोटल 2 mm, सो हे 2 mm बाहेर आलं. सो टोटल लेंथ ह्याची होणार आहे 100+3. ओके, म्हणजे इथून इथपर्यंत 2+1 mm, सो 103 mm. हे मायनस मध्ये पण करू शकतो. ओके, जसं पाहिजे तसं. हे समजा मी आता ओके केलं, सो असा ह्या पार्टला इथे बेंड केलेलं. आता इथे शीट मेटल पॅरामीटर्स मध्ये आपण परत एकदा येऊ, इथे डबल क्लिक करतो मी. बेंड एक्स्ट्रीमिटीज मध्ये इथे विथ नो रिलीफ ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे काय, हे जेव्हा इथे बेंड झालेलं आहे ते त्यांनी काय रिलीफ वगैरे प्रोव्हाइड नाही केलं. जर का आपण इथे बेंडिंग करू असं तर इथे चान्सेस असतात नंतर टिअरिंगचे. ओके, म्हणजे कंटिन्युअस ऑपरेशन मध्ये जेव्हा पार्ट ऍक्च्युअल मध्ये ऑपरेशन मध्ये असेल तिथे चान्सेस होतील त्याचे टिअरिंगचे. सो आपण इथे काय करू, स्क्वेअर रिलीफ वगैरे प्रोव्हाइड करू शकतो. स्क्वेअर रिलीफ मध्ये इथे तुम्ही डायमेन्शन देऊ शकता. ओके केलं. सो इथे जर का बघितलं इथे असं एक रिलीफ आलेला आहे. म्हणजे ऍक्च्युअल हे पार्ट हा कसा म्हणला जाईल, हा समजा तुमचा ही समजा एक तुमची शीट आहे. ओके, त्याच्यानंतर मग आता ऍक्च्युअल शीट कशी असणार आहे, ह्या पॉईंट पासून इथपर्यंत समजा इथून इथपर्यंत असेल इकडून इथपर्यंत, म्हणजे तुमची शीट साधारण एवढी असेल. त्याच्यानंतर मग काय होईल, लेझर कटिंग जे ऑप्शन ऑप्शन ऑपरेशन असतं लेझर कटिंग मध्ये हा पार्ट एवढा असा कट केला जातो. ओके, त्याच्यानंतर मग बेंडिंग मशीन वरती म्हणजे लेझर कटिंग मध्ये हे पण कट होईल, हा जो एवढा पोर्शन आहे तो इथून इथे वगैरे. आणि त्यानंतर मग बेंडिंग मशीन वरती हा पार्ट घेतला जाईल, बेंडिंग मशीन वरती ह्या पॉइंटला इथे बेंड केला जाईल आणि अँगल दिला जाईल 90 degree. ओके, ऍक्च्युअल जे मशीनिंग होणार आहे ते ह्या टाइप मध्ये असं. आता इथे मी परत फोल्ड अनफोल्ड वरती क्लिक करतो. हे फोल्ड झालं, हे अनफोल्ड झालं, इथे हा व्ह्यू शेड टूलबार मध्ये फोल्ड अनफोल्ड ऑप्शन दिलेला. सो आपण आतापर्यंत 3 ऑप्शन बघितले. एक सगळ्यात पहिले शीट मेटल पॅरामीटर्स, त्याच्यामध्ये बेंड रेडियस दिली, थिकनेस दिली, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बेंड एक्स्ट्रीमिटीज दिल्या, इथे स्क्वेअर रिलीफ आपण प्रोव्हाइड केला होता. बेंड एक्स्ट्रीमिटीज मध्ये स्क्वेअर रिलीफ दिला. त्याच्यानंतर मग इथे वॉलचा ऑप्शन बघितला, वॉल मध्ये आपण एक क्लोज प्रोफाईल ड्रॉ केली होती. वॉल ऑन एज मध्ये आपण एज सिलेक्ट केली, इथे हे वॉल ऑन एज मध्ये आपल्याला हा पार्ट भेटला. त्याच्यानंतर मग आता इथे ऑप्शन दिलेला आहे एक्स्ट्रुजनचा. एक्स्ट्रुजन मध्ये तुम्हाला काय करायचं, एक ओपन प्रोफाईल ड्रॉ करायचे. लिहून घ्या, साइड बाय साइड नोट्स लिहित चला, तुम्हाला आता लक्षात राहतील. समजा तुमचं प्रॅक्टिस नाही राहिली तर तुम्हाला जेव्हा 1 वर्षानंतर जरी बघायचं असेल तर तुम्हाला तुम्ही ते नोट्स बघू शकता. सो मी इथे एक ओपन प्रोफाईल ड्रॉ केली स्केच मध्ये जाऊन, एक्झिट केलं एक्झिट वर्क बेंच. त्याच्यानंतर मग इथे
एक्सट्रूजनचा ऑप्शन आहे, एक्सट्रूजन वरती मी क्लिक केलं. त्याच्यानंतर मग इथे मिरर एक्सटेंडचा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. मिरर एक्सटेंडने दोन्ही साईडला हे एक्सटेंड होऊन जाईल. इथे लिमिट वन आहे. ओके, लिमिट वन मुळे एका साईडचं जर का आपण एक्सटेंड केलं तर दुसऱ्या साईडला पण एक्सटेंड होऊन जाईल. मिरर एक्सटेंड समजा मी ऑफ केला तर दोन्ही साईडला आपण वेगवेगळं देऊ शकतो. लिमिट वन थ्री इकडे इकडच्या साईडला आली, त्या स्केचच्या राईट साईडला 566, आणि लिमिट टू आता 0 आहे. ही समजा मी वाढवली तर ही इकडच्या साईडला एक्सटेंड होईल. तुम्ही हे मायनस मध्ये पण देऊ शकता. समजा तुम्हाला पार्ट इकडच्या साईडला ऍड करायचा असेल, ओके, ते -246 झाले या स्केच पासून इकडच्या साईडला. हे जर का प्रिव्ह्यू केलं तर तुमचा पार्ट असा बनेल. हे जर का पॉझिटिव्ह मध्ये असेल तर हे असं होईल. ओके, म्हणजे टोटल ह्याची जी लेंथ असेल ती असेल 566 + 99 mm. हे जर का मी इकडे मायनस मध्ये ठेवलं तर 566 - 116 तर टोटल लेंथ एवढी होऊन जाईल. त्याच्यानंतर मग आता इथे त्याने ऑप्शन दिलेला आहे ऑटोमॅटिक बँडचा. ओके, इथे ऑटोमॅटिक बँड मी ऑन करतो, प्रिव्ह्यू करतो. तर हे ह्या पॉइंटला इथे बँड प्रोव्हाइड झालेलं आहे. प्रत्येक पॉइंटला इथे बेंड आहे. त्याच्यानंतर मग आता इथे एक्सप्लोडेड मोड ऑफ आहे. एक्सप्लोडेड मोड ऑफ असेल तर काय होतं, मी ओके केलं इथे, हे टोटल एकच एक्सट्रुजन मध्ये दाखवते. आणि एक्सप्लोडेड मोड मी समजा ऑन केलं तर हे सगळे सेपरेट होऊन जातील. आणि सेपरेट कसे होतील तर वॉल ऑन एज टाईप मध्ये. ओके, म्हणजे सगळ्यात पहिले एक वॉल असेल, ही समजा एक वॉल आहे. त्यानंतर मग इथे सगळे वॉल ऑन एज आलेले आहेत. हा एकदाच ऑप्शन येईल तुम्हाला. त्यानंतर परत जर का तुम्हाला एक्सट्रुजन मध्ये करायचं असेल तिथे ऑप्शन आता नाहीये. कळतंय का ऑप्शन सगळे सर? जर एकाच आपल्याला समजा स्टार्टिंगच्या वरच्यातच आपल्याला जर बेंड बेंड आहे ते बदलायचं असेल, कमी करायचं असेल तर होईल का? बेंड रेडियस का? हा बेंड रेडियस. आता इथे मी हॅलो एक्सप्लोडेड मोड ऑन करतो. त्याच्यानंतर मग हे सगळे आता सेपरेट होऊन जातील. आता इथे वॉल ऑन एज जे आहे त्याच्यावरती मी डबल क्लिक केलं. आता इथे विथ बेंड चा ऑप्शन आहे, तो ऑफ करायचा. ओके, ह्या पॉइंटला हा मी ऑफ केला आणि ते ओके केलं. आता हे काय झाले, सेपरेट झाले, बरोबर. त्यानंतर मग आपल्याकडे इथे बेंडिंगचा ऑप्शन आहे. बेंडिंग मध्ये जर का इथे हा बेंडचा ऑप्शन घेतला तर आपण जी डिफॉल्ट रेडियस दिलेली आहे शीट मेटल पॅरामीटर्स मध्ये तर तीच रेडियस येऊन जाईल. पण जर का इथे कोनिकल बेंडचा जर का ऑप्शन मी सिलेक्ट केला तर कोनिकल बेंड मध्ये आपण वेगवेगळे रेडियस पण देऊ शकतो. ओके, लेफ्ट साईडला वेगळे आणि राईट साईडला वेगळे, आणि प्लस दुसरी जर का रेडियस द्यायची असेल तर दुसरी पण देऊ शकतो. सो हे बघू एकदा परत. सपोर्ट वन वरती हा क्लिक केला, सपोर्ट टू मध्ये हा सिलेक्ट केला. खालच्या साईडला बेंड रेडियस येईल, आतल्या साईडला इकडच्या साईडला. आता सध्या मी इथे एका साईडला मी 5 ठेवतो आणि एका साईडला समजा मी 10 ठेवलं. दोन्ही साईडला वेगवेगळं आलं 5 आणि 10. हे जर का मी 5 आणि 5 केलं तर दोन्ही साईडला सेम असेल, असंही होऊन जाईल. ओके, कळलं ऑप्शन तुम्हाला काय करायला लागेल. कोनिकल बँड सिलेक्ट करायचं आणि सपोर्ट वन आणि सपोर्ट टू सिलेक्ट केलं. सपोर्ट वन साठी हा फेस सिलेक्ट घेतला, सपोर्ट टू साठी हा सिलेक्ट केला. आणि ते बेंड रेडियस देऊन टाकायची तुम्हाला जी काय अदर दॅन डिफॉल्ट रेडियस जर का पाहिजे असेल. टोटल ह्या पार्ट मध्ये सगळीकडे बेंड रेडियस 2 mm असेल. इकडे जर का बघितलं सगळीकडे 2 mm आहे. जर का तुम्ही हा जर का ऑप्शन घेतला बेंडिंग बेंड तर तुम्हाला डिफॉल्ट रेडियस काय येणार आहे 2 mm. हाफ फेस आणि हाफ फेस घेतला, खालच्या साईडला बेंड रेडियस येईल,
आणि ते ओके केलं. हे जी रेडियस आहे खालची वाली, ओके, त्याला बेंड रेडियस म्हणतात. ओके, इथे दोन रेडियस तुम्हाला भेटतील. हा जो रेडियस आहे ती तुम्हाला 2 mm आहे, आणि ही बाहेरची रेडियस कितीची असेल? 2 नसणार. तुमची जी थिकनेस दिलेली आहे, आता ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत थिकनेस आहे 1 mm. सो हे जे दोन सर्कल आहेत ते कॉन्सेंट्रिक आहेत. ओके, सो ही जर का 2 असेल तर इथून इथपर्यंत डिस्टन्स 1 mm आहे. सो ह्याची रेडियस असणार 2 + 1 = 3. ओके सर, पण बेंडिंग लाईक बेंड जर वेगवेगळ्या रेडियसचे वगैरे असतील तर मटेरियलला प्रॉब्लेम होईल का? नाही, लाईक टिअर वगैरे होण्याचा काही नाही. टिअरिंगला प्रॉब्लेम येत नाही, पण ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग तुमच्याकडे तसे पार्ट असायला पाहिजे. शक्यतो एकच बेंड रेडियस पार्ट असतात. मल्टिपल बेंडचे जर काही शीट मेटलचे तुम्ही पार्ट ऑब्झर्व केले ना, तर प्रत्येक ठिकाणी बेंड रेडियस सेमच असते. आता हे जर का कॉन्सन्ट्रिक सर्कल आहे, ओके, आतला डायमीटर 3 आहे, बाहेरचा 6 आहे, तर ह्या पॉइंट आणि ह्या पॉइंट मधला डिस्टन्स किती असेल? 1.5 mm. ओके, इथून इथपर्यंत 1.5, इथून इथपर्यंत 1.5. आता हे जरा सर्कल जर का बघितले, एक जरासे एक स्ट्रेट लाईन मध्ये वगैरे दिसत. सो हा ग्राफिक्सचा एक प्रॉब्लेम आहे. सो तो जर का सॉल्व्ह करायचा असेल तर याचे ऑप्शन लिहून घ्या. हे टूल्स मध्ये जायचं, ऑप्शन्स मध्ये, त्याच्यानंतर मग इथे डिस्प्लेचा ऑप्शन आहे, जनरल मधला डिस्प्ले. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पण डिस्प्लेचा ऑप्शन आहे, तिकडे नाही जायचं, जनरल मध्ये इथे डिस्प्लेचा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर मग इथे परफॉर्मन्स मध्ये जायचं आणि ते प्रोपोर्शनल करायचं. हे प्रोपोर्शनल, 3D अॅक्युरसी प्रोपोर्शनल आणि 2D अॅक्युरसी प्रोपोर्शनल, हे जर असं तुम्ही वाढू शकता व्हॅल्यू. इथे ओके केलं. ते बेंड रेडियस खूपच कमी छोटे असल्यामुळे तेवढा तो इफेक्ट भेटत नाही. 2 mm चीच आहे, 2 mm हे खूप डिस्टन्स छोटा आहे. सॉरी, इथे फिक्स ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करा. हा जो ऑप्शन आहे, ओके, 3D अॅक्युरसी मध्ये फिक्स आणि 2D अॅक्युरसी मध्ये फिक्स. आणि इथे काय करायचं, दोन्हीच्या व्हॅल्यूज त्या तुम्ही वाढू शकता. 2D अॅक्युरसी इथे आहे आणि इथे फिक्सचा जो ऑप्शन आहे तो वाढवा, तेव्हा तुम्हाला जरा स्मूथ दिसेल. ओके, त्याच्यानंतर मग फ्लेंजेसचे टाईप दिलेले आहेत. ओके, फ्लेंज मध्ये सगळ्यात पहिला फ्लेंजचा टाईप आहे, फ्लेंज. त्याच्यानंतर मग इथे हेम दिलेला आहे, टिअर ड्रॉप आणि युजर फ्लेंज. म्हणजे आता जर का तुम्ही शीट मेटलचे पार्ट्स वगैरे बघितले, जर का लिफ्ट मध्ये तुम्ही एकदा गेलात आणि ऑब्झर्व केलं जे शीट मेटलचे जे लिफ्ट असतात, तर त्याच्यामध्ये बाहेरच्या साईडला तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसत असतं, आणि जर का बेंड वगैरे बघितला तर इथून तो आतमधल्या साईडला गेलेला असतो, इकडून आतल्या साईडला, इकडून आतल्या साईडला वगैरे गेलेला असतो. तो जर का पाहिजे असेल
तर इथे हे फ्लाइंगचे टाइप्स आहेत, हा सिलेक्ट केला. त्याच्यानंतर मग तुम्ही लेंथ वगैरे देऊ शकता, इथे लेंथ वाढू शकता. त्याच्यानंतर मग अँगल्स ऑप्शन दिलेला आहे आणि ते रेडियस आहे. इथे रेडियस तुम्हाला चेंज करता येईल. इथे मी काय केलं, स्पाइन मध्ये ही वाली एज सिलेक्ट केलेली आहे. त्याच्यानंतर मग हेमचा टाइप दिलेला आहे, हेम सिलेक्ट केला. रेडियस मध्ये ही वाली एज सिलेक्ट करतो, आतल्या साइडला असं बेंड होऊन जाईल. इथे रेडियस ऑप्शन आहे, इथे लेंथ ऑप्शन आहे. आता याच्यामध्ये अँगल वगैरे तुम्हाला देता येणार नाही, हा अँगल ऑलवेज 180 डिग्री असेल. त्याच्यानंतर मग टीयर ड्रॉप आहे. टीयर ड्रॉप मध्ये जेव्हा फ्लेंज आतल्या साइडला येईल तर ती ऑलवेज रेस्ट असणार आहे या फ्लॅट सरफेस वरती. म्हणजे आता मी समजा लेंथ वाढवली तर ही काय होते, ऑलवेज रेस्ट राहते आणि ते रेडियस ऑप्शन आहे. रेडियस तुम्हाला कमी जास्त करता येईल. त्याला इथे मी ओके केला. त्याच्यानंतर मग कटआउट आहे. कटआउट म्हणजे पॉकेट कमांड सारखंच. कटआउट सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे प्रोफाईल सिलेक्ट करायची. इथून पण तुम्ही ड्रॉ करू शकता प्रोफाईल, किंवा मग सेपरेट इथून स्केचचा ऑप्शन आहे, तिथून पण ड्रॉ करू शकता. स्केच सिलेक्ट करायचं इथे आणि सर्फेस सिलेक्ट करायचं. इथे जर का इथून जर का ड्रॉ करायचे असेल, इथे ह्या स्केचवरती क्लिक करायचं आणि सर्फेसवरती क्लिक करायचं. सेम तसंच आहे. इथे मी समजा आता क्लोज प्रोफाईल रेक्टॅंगल ड्रॉ केला तर तो काय होईल, कट होऊन जाईल, तिथे एक ओपनिंग क्रिएट होऊन जाईल. आता हे जे कटिंग होत आहे जे त्याने डायरेक्शन वरच्या साइडला दाखवलं, इथे मी ओके केलं तर काय होईल, असा कट होऊन जाईल. हा आतल्या साइडला आहे आणि हे जर का मी खालच्या साइडला केलं तरी इथे आता सेमच होईल. पण हे जर का मी आतला जो एरो आहे बाहेरच्या साइडला केला, हा वाला, तर त्याच्या बाहेरचं कट होऊन जाईल. काय केलं, हा एरो मी बाहेरच्या साइडला ठेवला आणि डायरेक्शन जे आहे ते खालच्या साइडला ठेवली. हे जर का आतल्या साइडला असेल तर एवढाच पोर्शन कट होईल. पण हे जर का बाहेरच्या साइडला जर केलं तर ह्या प्लेनचे जेवढे पण कॉन्टॅक्ट मध्ये फ्लॅट मध्ये येतील तेवढं सगळं रिमूव्ह होऊन जाईल. तुम्हाला एवढं लागत नाही, सेम इथे ते ऑप्शन आहेत, रिव्हर्स साइड, रिव्हर्स डायरेक्शन. हे तुम्हाला हा जो पोर्शन आहे हा आतल्या साइडला ठेवायचा आहे आणि हा तुम्ही वरती खाली जरी ठेवला तरी तो प्रॉब्लेम येत नाही. इथे रेक्टॅंगलच्या जागी तुमचं सर्कल असेल, हेक्सागॉन असेल, काही तुम्ही प्रोफाईल ड्रॉ करून कट करू शकता. त्याच्यानंतर मग इथे होल कमांड आहे, होल सिलेक्ट केलं. त्यानंतर मग इथे फेस सिलेक्ट केला. सो इथे तुम्ही डायमीटर देऊ शकता आणि इथे डेप्थ देऊ शकता. इथे डेप्थ तर इथे 1 mm असेल. ओके, जर का खाली वगैरे अजून काय पार्ट वगैरे असेल तर तुम्ही तिथे कटिंग करू शकता. त्याच्यानंतर मग आता युजर फ्लेंज बघू. आता जे फ्लेंजचे टाईप बघितले, हा नॉर्मल फ्लेंज होता, इथे हेमचा टाईप होता, इअर ड्रॉप आणि त्यानंतर मग युजर फ्लेंज. आता जेव्हा पण आपण फ्लेंज बनवले होते तेव्हा काय झालं होतं, ते किती सर्कल आला होता. हा सर्कल काय असणार आहे, टँजंट असणार आहे. सॉरी, हा सर्कल जो आहे ऑलवेज टँजंट आहे ह्या सर्फेसला. सो आता जर का आपल्याला युजर फ्लेंज जर का ड्रॉ करायची, त्याची नीट स्टेप प्रोसिजर फॉलो करायला लागते.
सेम तुम्ही काय करू शकता, इथे तुम्हाला आता सर्कल ड्रॉ करायचं आहे इकडच्या साईडला. इथे तुम्ही ह्या ऑप्शन मध्ये जाऊन स्केच ड्रॉ करू शकता किंवा इथे सेपरेट ड्रॉ करू शकता. इथे मी सेपरेट ड्रॉ करतो, स्केच वरती क्लिक केलं आणि स्केचिंग साठी हा सरफेस घेतला. त्यानंतर मग आपल्याला ड्रॉ करायचंय टँजंट सर्कल, राईट क्लिक करून आधीचं स्केच हाईड केलं. तिथून आपल्याला इकडे खालच्या साईडला टँजंट करायचं. सो पहिला, सगळ्यात पहिला रेफरन्स घ्यायचा. इथे हा जो प्रोजेक्ट थ्री डी एलिमेंटचा ऑप्शन आहे, इथे कन्स्ट्रक्शनचा ऑप्शन आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण रेफरन्स क्रिएट केला, कन्स्ट्रक्शन मध्ये ठेवायचा. ओके, त्याच्यानंतर मग कन्स्ट्रक्शन मोड ऑफ करतो, बाजूला आधी क्लिक करायचं, नाहीतर हेच परत स्टँडर्ड एलिमेंट होऊन जाईल. म्हणजे अशी जशी आपली लाईन आहे कंटिन्युअस मध्ये असते तशी लाईन होऊन जाईल. आता डॉटेड मध्ये, डॉटेड मध्ये असेल तर आपल्याला फरक नाही पडत, पण जर का कंटिन्युअस असेल तर फरक पडेल आपल्याला. तर आपल्याला इथे कंटिन्युअस लागत नाहीये, सो डॉटेड मध्ये ठेवलेली. त्यानंतर मग इथे सर्कल ड्रॉ केला, आणि तो सर्कल काय ह्या लाईनला टँजंट आहे. ओके, सो आपल्याला काय करायचं, ह्या लाईनला टँजंट पण करायचं आहे प्लस ह्या लाईन वरती कोइन्साइड पण करायचं. सो सर्कल सिलेक्ट केला, हा पॉइंट सिलेक्ट केला, राईट क्लिक करून इथे कोइन्सिडन्स ऑप्शन. ओके, त्याच्यानंतर मग आता मी इथे परत लाईन ड्रॉ करतो. त्यानंतर मग प्रत्येक लाईन आणि सर्कल जर का ड्रॉ करायचे असेल तर ते टँजंट असायला पाहिजे. आता इथे टँजंट नाही आहे, टँजंट साठी काय करतो आपण, कन्स्ट्रेंट सिलेक्ट केलं, हा सर्कल आणि ही लाईन राईट क्लिक करून टँजन्सी. त्याच्यानंतर मग क्विक ट्रिम वरती डबल क्लिक केलं, एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून टाकायचा. आता इथे कोइन्सिडन्स केलं होतं त्यामुळे जो ट्रिम झालेला आहे तो ह्या पॉइंट पर्यंत झाला. आता इथे जर का तुम्हाला ट्रिम करायचं असेल हा सर्कल, हा सगळा सर्कल ट्रिम होऊन जाईल. त्यामुळे इथे रॅन्डम लाईन ड्रॉ करा, त्याने काय होईल त्या पॉइंट पर्यंतच ट्रिम होऊन जाईल. ओके, सो ह्या लाईन वरती इथे टँजंट आहे, इकडून इथपर्यंत असं ड्रॉ केलं. पहिला नेहमी सर्कल आहे, सर्कल ह्या लाईनला टँजंट आहे प्लस त्याच्यावरती इथे कोइन्साइड केलेलं आहे. त्याच्यानंतर मग इथे लाईन जी आहे ती या सर्कलला टँजंट आहे, हा सर्कल ह्या लाईनला टँजंट आहे. एक्झिट. त्याच्यानंतर मग इथे युजर फ्लेन सिलेक्ट करतो, स्पाइन मध्ये ही एच सिलेक्ट केली आणि प्रोफाईल मध्ये ही एच सिलेक्ट केली, त्याला इथे ओके केलं. आपण एज कुठे ड्रॉप कुठली सिलेक्ट केलेली आहे, ही वरची वाली. ओके, म्हणजे हा जो कर जो जो सर्कल ड्रॉ केलेला आहे तो ह्या वरच्या लाईनला टँजंट आहे इकडे ह्या लाईनला, त्यामुळे वरचीवाली स्पाईन सिलेक्ट करायची. एज मध्ये स्पाईन मध्ये ही वरचीवाली एज सिलेक्ट केलेली आहे आणि डायरेक्टली ओके करायचं. काय केलं, युजर फ्रेंड सिलेक्ट केलं, स्पाईन मध्ये पहिली ही एज आणि प्रोफाईल मध्ये हे वाला स्केच. ओके, कळलं. तर आज एवढेच ऑप्शन बघू आपण. वॉल पासून आपण या पॉइंट पर्यंत होल पर्यंत ऑप्शन बघितलेले. ओके, उद्या आपण हे वाले कव्हर करून घेऊ. ह्या त्याची प्रॅक्टिस करा टूलची, त्यानंतर मी अजून एक दोन एक्सरसाइजेस देतो, त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, काय याचे डाउट्स आहेत का? प्रॅक्टिस करेल त्यावेळेस समजेल, उद्या विचारलं तर. हो चालेल. अनिरुद्ध काय डाउट्स जर आता काय नाही सर? नाही. ठीक आहे, मग एवढं बघा आज, बाकीचं मग उद्या बघू. यस सर.